परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात भाजीपाल्याच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत गोडाऊनमधील भाजीपाला, कॅरेट आणि इतर फर्निचर जळून खाक झाल्याने गोडाऊनचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. पाथरी शहरातील माळीवाडा येथील भाजीपाला विक्रेते श्याम उत्तमराव वीरकर यांचे पाथरी शहरातील मेन रोडवर भाजीपाला विक्रीचे दुकान असून दुकानालगतच भाजीपाला साठवणूक करण्यासाठी भाडेतत्वावर गोडाऊन केलेले आहे. या गोडाऊनला गुरुवारी 5 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 सुमारास आग लागली. योगायोग म्हणून एका कार्यक्रमास आणलेल्या पाण्याच्या टँकरने ही आग आटोक्यात आणण्यात नागरिकांना यश आलं. ही आग लागली तेव्हा योगायोगाने पाण्याचा टँकर जवळ असल्याने ही आग लवकर आटोक्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र हे गोडाऊन मेन रोडवर असल्यामुळे इथली वाहतूक ठप्प झाली होती. नागरिकांना त्यामुळे अडचणीचा सामना करावा लागला. या घटनेत भाजीपाला व्यापाऱ्याचे जवळपास 40,000 नुकसान झाले आहे. त्यामुळे शहरात मोठी खळबळ व्यक्त केली जात आहे.